नवीन येणाऱ्या कीर्तनांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवाच्या निमित्त या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन परंपरांचं दर्शन घडवणारं हे यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलच्या प्रकल्पात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नमस्कार. अध्यात्माची साधना सुरू केली, परमार्थाची साधना सुरू केली, अगदी नामसाधनेला आरंभ केला तर प्रथमतः मनात विपरीत भावनांचे कल्लोळ उठतात. जसे समुद्र मंथन सुरू झाले की प्रथमतः विषच बाहेर पडते आणि ती खळबळ निघून गेली. चित्त शुद्ध झाले की पुढे अमृताकडे वाटचाल सुलभ होत असते. तर हे विपरीत हलाहल शांत होण्यासाठी नामसाधना हे अत्यंत प्रभावी औषध आहे. याच्या सेवनाबरोबरच जीवनात जे दुःख येईल त्याचे साधनेला सहाय्य होणार आहे ही भावना ठेवली की जीवनाला धन्यता मिळतेच. हाच विषय आपल्या नारदीय कीर्तनातून आपल्यासमोर मांडत आहेत हरिभक्त परायण श्री संदीप बुवा मांडके. या कीर्तनाच्या निर्मिती आणि प्रसारणासाठी श्री गजानन शंकर काळे राहणार भिवंडी ठाणे यांनी हे कीर्तन त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच कैलासवासी हरिभक्त परायण शंकरबुवा काळे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले आहे. त्यांचे कीर्तनविश्व परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. तर ऐकूया हे सुमधुर कीर्तन. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीसद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नमः पार्वतीपते हर हर महादेव. देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि हरि. जय जय राम. धन धर
गोपालनरत गोकुल संकट हारी। जय जय राम, जय जय राम कृष्ण हरि हरि हरि। जय जय राम, सुनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि हरि। जय जय राम, शरणागत दीना दीना शरणागत दीना, शरणागत दीना, आ शरणागत दीना। दीना चरणिरत करुणा दृष्टि निहारी। जय जय राम, शरणागत दीना चरणिरत करुणा दृष्टि निहारी। जय जय राम, जय जय राम हरि। जय जय राम राम कृष्ण हरि हरि। जय जय हरे जय जय राम, हरे जय जय राम। राजा राम चरणी लक्ष लागो, सीता राम चरणी लक्ष लागो। सीता राम राजा राम बाल कृष्ण चरणी लक्ष लागो, राम चरणी लक्ष लागो, सीताराम चरणी लक्ष लागो। कीर्तन संगी रंगात देहवा गोरे राम, कीर्तन संगी रंगात देहवा गोरे। राजा राम चरणी लक्ष लागो, सीताराम चरणी लक्ष लागो। सीताराम राजा राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो, राम चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो चरणी। राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम राम
सीताराम राम सीताराम सीताराम कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव देवर्षि नारद महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री मंगलम संदेह नाही न पड़े या बाही काळा हाती ब्रह्म रस करू भोजन पंगति संतांचे संगति सर्व काळ धन्य मी माने अबुले संचित तू कमणे पोट धाले चीन धाय मी माने
आपदाम पहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। जयांचा जनी जन्मनामार्थधारा जयान्ने सदा वासनामातकेरा जयांचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति। अनेन प्रियतां देव भगवान जानकी पति श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमंगलमूर्ति। महद्भाग्याचा क्षण आहे आजच्या या कीर्तन निरूपणा प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी तुकाराम महाराज। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ। रामेश्वर शास्त्री वर्णन करताना तुकाराम महाराजांचा अधिकार वर्णन करतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णु नाही दुजा। आमच्या नारदीय कीर्तन परंपरेमध्ये संत काव्यांबरोबर पंतकाव्यांचाही विनियोग केला जातो, त्याप्रमाणे मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणो नये वाणी नेले जडवैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी। असा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अधिकार या अभंगामध्ये महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात। धन्य मी मानी ना पुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती ब्रह्मरस करो भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ तुका म्हणे पोट धाले चिन धाय खादले ते खाय आवडीने धन्य मी मानी ना पुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी पंढरीनाथ भगवान की जय। तुकाराम महाराज देवाशी संवाद साधतायत, साक्षात भगवान पांडुरंग प्रसन्न झाले आणि महाराजांना विचारलं तुला काय हवंय। महाराज म्हणाले जे जगाला काही देण्याकरता आले त्यांना मागणं शोभत नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया या न्यायानं आम्ही जगाला काहीतरी देण्याकरता आलो आहे तर आम्हाला मागणं शोभतं का? नाही, आम्ही मागणार नाही तुझ्याकडे काही। भगवंता माझा संचित एवढं उत्तम आहे, धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी भगवंता तुझ्या नामावर माझं प्रेम राहिलंय याचा अर्थ माझं संचित उत्तम आहे। आता संचित निर्माण कसं होतं? तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये सिद्धांत सांगताना असा सांगितला जातो की क्रियमानानुसार संचित निर्माण होतं।
क्रियमाण म्हणजे जे आपण नित्याने कर्म करतो, चांगले असो अथवा वाईट असो। काही कर्म असे असतात की जे तात्काल फलदायी असतात, काही कर्म कालांतरेण फलदायी असतात, आणि काही कर्म ही जन्मांतरेण फलदायी असतात। तात्काल फलदायी कर्माचा समावेश संचितामध्ये होत नाही, पण कालांतरेण फलदायी आणि जन्मांतरेण फलदायी म्हणजे जी कर्म आपण केलेली आहेत पण त्याचं फळ आपल्याला अजून मिळालेलं नाही, अशा कर्माचा साठा संचय म्हणजे संचित। आणि या संचित कर्मापैकी एखादं कर्म जेव्हा फळ द्यायला सुरुवात करतं तेव्हा त्याला आपण प्रारब्ध असे म्हणतो। प्रकर्षेण आरब्धम इति प्रारब्धम। कर्म संचित कर्म जेव्हा आपल्याला फळ द्यायला सुरुवात करतं त्याला आपण त्याला प्रारब्ध म्हणतो। सतत नामस्मरण करणाऱ्याला सुद्धा दुःख भोगावे लागतात हे पूर्वसंचित असतं, म्हणून बायकासुद्धा उखाणा घेताना घेतात, कुंकू लावाव ठष्टशीत हळद लावावी किंचित, कुंकू लावाव ठष्टशीत हळद लावावी किंचित, आणि हे ध्यान आमच्या पदरी पडलं हे आमचं पूर्वसंचित। पूर्वसंचित म्हणजे काय? मागे केलेली जन्मा जन्मांतरीची जी कर्म आहेत त्यानुसार आपला योग असतो। पतीला पत्नी आणि पत्नीला पती, प्रारब्ध कर्म संचित कर्म जेव्हा फलद्रूप होतं तेव्हा सुरू होतं। नित्य क्रियमाणामध्ये सुद्धा चांगली कर्म करावीत, वाईट कर्माकडे शक्यतो जाऊ नये, आणि त्यासाठी चांगली संगत असावी, जशी संगत तशी पंगत। आपण लहानपणापासून शिकलोय सुसंगते सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। मतीचा म्हणजे बुद्धीचा कलंक जर झडून जावा असं वाटत असेल, जन्मजन्मांतरीची काही पापकृत्यांमुळे आपल्याकडून जर चांगले वाईट किंवा वाईटच विचार होणार असतील, तर त्या ठिकाणी महाराज म्हणाले ते वाईट विचार आपल्या मनात सुद्धा येऊ नयेत, म्हणून भगवंताचं नाम घ्यावं। अगदी सकाळी उठल्याबरोबर राम राम स्मरा आधी, राम राम म्हणा, कारण राकारोच्चार मात्रेण मुखान निर्याती पातकम पुनः प्रवेश संभीत्याम शब्दस्तु कपाटवत। जन्मजन्मांतरीची जी पाप आहे ती आपल्या नाळेतून आपल्या शरीरामध्ये संक्रमित होतात। जन्मजन्माची पापं असतील, पुण्य असतील, जे कर्म असेल ते संचित कर्म इथे संक्रमित होतं आणि ते हळूहळू फलद्रूप होतं प्रसंगानुरूप। म्हणून प्रत्येकानं आत्ता जरी आपल्या जीवनामध्ये आपण एवढं नामस्मरण करत असताना, सतत नाम घेत असताना, गुरुकृपा असताना सुद्धा जर आपल्याला दुःख भोगावं लागलं तर त्याचं दुःख कधीच मानू नये। मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर सुखाचे माहेर सोडू नये। तुकाराम महाराज हेच आपल्याला सांगतात। महाराज म्हणतात भगवंता धन्य मी मानी ना पुले संचित, का? कारण माझं प्रारब्ध तुझं नाम माझ्या मुखामध्ये आणवत आहे किंवा घेत आहे। प्रारब्ध माझं या रूपाने फलद्रूप होत आहे, काय? कोणतं फळ? तर तुझं नाम। भगवंता तुझं नाम माझ्या मुखामध्ये आहे म्हणून माझं संचित उत्तम आहे। आता याला शास्त्राने सहा प्रमाणं सांगितलेली आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, अशी सहा प्रमाणं सांगितलेली आहेत। संचित कर्म किंवा प्रारब्ध हे शब्द प्रमाणाने किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाही। मग संचित महाराजांनी या ठिकाणी वेदांताचा पूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी धन्य मी मानेन आपुले संचित असंच म्हणाले, मग का म्हणाले? धन्य मी मानेन आपुले प्रारब्ध असं का नाही म्हणाले, संचितच का म्हणाले? आता संचित जर जाणायचं असेल तर त्याला कोणतं प्रमाण घेतलं पाहिजे? प्रत्यक्ष किंवा शब्द प्रमाणाने संचित सिद्ध होत नाही। कसं सिद्ध होत नाही? मुलानं वडिलांना प्रश्न विचारला, बरं का? मुलाने वडिलांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही माझे वडील आहात हे कसं काय, ही माझी आई आहे हे कसं काय? आता ते शब्द प्रमाणाने सिद्ध होणार नाही। महाराज म्हणाले शब्द प्रमाणाने हे सिद्ध होत नाही। वडिलांनी ताबडतोब उत्तर दिलं, हे बघ ही तुझी आई आहे
ही तुझी आई आहे, ही श्रद्धा आहे, हे सत्य आहे, ही तुझी आई आहे हे सत्य आहे, आणि मी तुझे वडील आहे हा विश्वास आहे। प्रकर्षेण आरब्धम, आता हे शब्द प्रमाणाने सिद्ध झालं किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने सुद्धा ते सिद्ध केलं, पण ह्या ठिकाणी संचित जर जाणायचं असेल तर ते अनुमान प्रमाणानेच जाणावं लागतं। अनुमान म्हणजे ज्या अर्थी माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्या अर्थी माझं संचित उत्तम आहे, ज्या अर्थी माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्या अर्थी माझं संचित उत्तम आहे। धन्य मी मानिना फुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी। मग याने फायदा काय होतो? महाराजांना काही साधकांनी प्रश्न विचारला, अहो मान्य आहे तुमचं संचित कर्म उत्तम आहे वगैरे, तुम्ही संचिताला धन्यता देताय मान्य आहे, पण त्याने तुमचा फायदा काय झाला? काय फायदा झाला? धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती। आम्ही काळाच्या तडाख्यात सापडणार नाही, कारण जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो, काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी। हे कशामुळे सिद्ध होत? धन्य मी मानिना फुले संचित राहिले से प्रीत, भगवंताच्या नामावर प्रेम करावं। बायकोनं जरी प्रेमानं नवऱ्याचं उखाण्यात नाव घेतलं तर त्याला किती अभिमान वाटतो, नसलेली छाती फुगवतो, नसलेली। अरे मग अखंड जर भगवंताचं नाम आपण जर मुखानं प्रेमानं घेत असू तर त्याला आपला किती अभिमान वाटेल। म्हणून प्रत्येकानं हे जाणून विचार करून, आपण इथे कीर्तनाला उपस्थित होतो किंवा कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्यातून हा बोध होतो, हे सुद्धा संचितात असल्याशिवाय नाही। हां, अनंत जन्मीचे सुकृत पदरी ज्याचे मुखी हरी पैठा होय। वास्तविक भगवंताचं नाम घेणं सोपं आहे, येणं अवघड आहे। भगवंताचं नाम घेणारे सगळे आहेत, अगदी मालिका बघत बघत मालिका फिरवत असतात, पण त्याचा उपयोग आहे का? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। काहीही करा, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी। प्रेमानं भगवंताचं नाम घ्यावं, प्रेमानं म्हणजे आवडीनं, आवडीने घेता आलं पाहिजे। आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे। मग कशाला खेद करायचा? नको खेद करू कोण त्या गोष्टीचा। आणि एकदा त्याचं नाम मुखात अखंड आलं की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया। आता हे कोरोनाचं एवढा आघात आले जीवनामध्ये, केवढा मोठा घात आहे हा जगावर, असे हे तर किरकोळ आहे, असे अनेक आघात होणार आहेत पुढे 2 वर्षात। आता याच्यामध्ये जर टिकायचं असेल तर काय केलं पाहिजे? अनन्य भावे त्याला शरण गेलं पाहिजे। अनन्य आश्चिंतयंतो मां ये जना पर्युपासते तेषां नित्या अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं। तेषां म्हणजे त्यांचंच, नित्य म्हणजे सदैव, अभियुक्तानां विविध युक्त्या करून मी त्यांचा योगक्षेम वाहतो, भले त्याचं प्रारब्ध कितीही दूषित असू देत पण मी त्याचा योगक्षेम वाहतो। महाशिवरात्रीचं चरित्र आपण ऐकलं, व्याधाचं चरित्र आदरणीय बुवांनी सांगितलं, किती दूषित प्रारब्ध होतं पण कृपा झाली की नाही भगवंताची? का? भगवंताचं अखंड नाम। सजन कसाई तर काय करत होते? काटछाटच चालली होती ना, पण तेही करताना भगवंताचं नाम कसं? प्रेमानं। म्हणून राहिली से प्रीत तुझे नामी, तुझ्या नामावर माझं प्रेम राहिल्यामुळं काय होऊ शकतं? कितीही परीक्षा बघण्याची वेळ आली, भगवंताने किती जरी आपली परीक्षा पाहिली तरी आपण परीक्षेस पात्र ठरतो, फक्त भगवंताच्या नामावर प्रेम करता आलं पाहिजे, नुसतं नाम घेऊन उपयोग नाही। किती मोठी परीक्षा एका क्षत्रिय राजाची घेतली भगवान महादेवांनी, नुकतीच महाशिवरात्र झाली, आज सोमवार आहे। काय भगवान महादेवांनी परीक्षा पाहिली कथाभागामध्ये पाहू, तेव्हा मूळ अभंगामध्ये
तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करता. धन्य मी मानीन आपुले संकेत, धन्य मी मानीन आपुले संकेत, धन्य मी मानीन, धन्य मी मानीन आपुले संकेत. राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत तुझे नामी, धन्य मी मानीन आपुले संकेत, धन्य मी मानीन. धन्य मी मानीन, धन्य मी मानीन आपुले संकेत, धन्य मी मानीन आपुले संकेत, धन्य मी मानीन. धन्य मी मानीन, धन्य मी मानीन, धन्य मी मानीन. कीर्तन परंपरेप्रमाणे अर्धा मिनिट भजन करूया. छान अंतःकरणापासून प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. 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 नमः पार्वतीपते, हर हर महादेव. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की, देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर. श्री मंगलमूर्ति. भरधा वेगान रथ निघाला. रथामध्ये राजा भगवान महादेवांचा परमभक्त असणारा, विदिशा नगरीचा, उज्जैन जवळचा विदिशा क्षेत्र या क्षेत्राचा राजा भगवान महादेवांचा परमभक्त असणारा, आणि भरधा वेगान रथ चाललाय. नगरातील सर्व ग्रामदेवतांचं दर्शन झालं आणि जंगलाच्या दिशेनं रथ निघाला. कोण होता तो राजा? कीर्तिमालिनी समवेत, कीर्तिमालिनी समवेत राजा वनामध्ये जात. ओ राजा वनामध्ये जात. कीर्तिमालिनी समवेत राजा वनामध्ये जात. ओ राजा वनामध्ये जात. पाहुनी वन शोभा माला, पाहुनी वन शोभा माला. पाहुनी वन शोभा माला, हर्षमनी जाते बहु झाला. झरे ते झुळ 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 वाहत, झरे ते झुळ 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 वाहत. ओ राजा वनामध्ये जात. ओ राजा वनामध्ये जात. ओ राजा वनामध्ये जात. कीर्तिमालिनी समवेत राजा वनामध्ये जात. ओ राजा वनामध्ये जात. ओ राजा वनामध्ये जात. ओ राजा वनामध्ये जात. भद्रायु भद्रम आयुः यस्य सः, ज्याचं आयुष्य भद्र म्हणजे मंगलप्रद आहे असा हा भद्रायु राजा. परमभक्त शिवांचा. दाशार्णवदेशीचा
शरणवदेशीचा राजा विख्यात नाम भद्रायु दाशरणवदेशीचा राजा विख्यात नाम भद्रायु पूजन करी शिवाचे पूजन करी शिवाचे त्या योगे तो सदाची भद्रायु रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा रामा दाशरणवदेशीचा राजा विख्यात नाम भद्रायु पूजन करी शिवाचे त्या योगे तो सदाची भद्रायु माता पित्यांना अकाली अंधत्व आलं तरी हा मुलगा भद्रायु सतत त्यांची सेवा करणारा त्यांच्या आज्ञेच्या बाहेर कदापि न जाणारा धर्माचं पूर्ण आचरण करणारा महादेवांचा परमभक्त हा भद्रायु ज्या कुळामध्ये भगवान महादेवांनी याच्या पूर्वजांना खड्ग दिलं होतं क्षात्रधर्म पूर्णपणे सांभाळण्याकरता असा हा राजा आपल्या पत्नीसमवेत ग्रामदेवतांचं दर्शन घेऊन त्या सुवर्णरथातून जंगलामध्ये त्याची पत्नी कीर्ती मालिनी कुठली मालिनी हेमा नव्हे कीर्ती मालिनी पूर्वी नवऱ्याच्या नावाला बायकोचं नाव साजेसं असायचं हे रामभाऊ किया सीताबाई ठरलेलं असायचं हे नारायणराव किया लक्ष्मीबाई ठरलेलं असायचं त्यामुळे नावंसुद्धा असं साजेशी पाहिजे बंटी नाव जर पोराचं असेल तर बायकोचं काय ठेवणार तो काय ठेवणार पिंटी का चिंटी काय नाव ठेवायचं बायकोचं साजेसं नाव नको भद्र म्हणजे मंगलप्रद याचं आयुष्य आहे आणि याच्या मंगलप्रद आयुष्याची कीर्ती वाढवणारी कीर्ती मालिनी असं नवऱ्याच्या नावाला साजेसं नाव पत्नीचं आणि काय सांगावं रथ थांबला कीर्ती मालिनीला राहवलं नाही ते दृश्य पाहिलं तिने चटकन रथातून खाली उडी मारली आणि पळत 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 गेली एक असा झरा वाहणारा धबधबा त्याचा वहाळ ओढा खाली वाहतोय आणि एका खडकावर पाण्यात पाय सोडून बसले राजा जवळ आला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सतत भगवंताचं नाम ओम नमः शिवाय राणीच्या जवळ आला आणि विचारलं राणी सरकार कसं वाटतंय दृश्य आहा किती सुंदर हो किती सुंदर दृश्य अहो तो पहा ना तो सोन चाफ्याचा वृक्ष पहा किती बहरलाय आणि बघा तिकडे पहा त्याच्या फांदीवर की नाही एक पक्षी बसलाय काय बसलाय पक्षी बसलाय आणि त्याचा कंठ की नाही निळाय कसा आहे कंठ निळा त्या पक्षाकडे पाहिलं आणि साक्षात नीळकंठाचं दर्शन झालं म्हणजे महादेवाचं दर्शन झालं असं श्रद्धेनं मानून त्यानं वंदन केलं कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी नमः पार्वती पते हर हर महादेव असं वंदन करून नजर अशी उघडून पाहतोय डोळे उघडून आणि पाहतोय तेवढ्यात एक 80 वर्षाचा म्हातारा ब्राह्मण आक्रोश करतोय धाव धाव तू जगदी नाथा लन्ना व्याघ्र नेली अरे धाव धाव तू जगदी नाथा राजा धाव राजा धाव अरे माझी म्हातारी पत्नीच्या वाघाने पळवली धाव धाव राजा धाव 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 तू जगदी नाथा लन्ना व्याघ्र नेली अरे लन्ना धाव राजा धाव भद्रायून पाहिलं एक वाघ एक म्हातारीला असं तोंडामध्ये चपड्यात पकडलंय आणि पळवून नेतोय
निवड्यात इत्थमा करण तद्वाक्यम सराजा धनुराधे धनुष्याला बाण लावला राजा पळाला धाव धाव तू पार्वती पदे हर हर महादेव गर्जना कर धाव पळाला पळतोय पळतोय त्या वाघाचा पाठलाग करतोय कीर्ती मालिनी आजोबांना म्हणाले आजोबा तुम्ही काही काळजी करू नका बरं काही काळजी करू नका बसा इथे पाणी घ्या त्यांना पाणी दिलं आणून पाणी प्या पाणी प्या पाणी घ्या शांत व्हा आमचे हे गेलेत ना आमचे पतिराज गेलेत नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या पत्नीला सोडवून आणतील आमचे हे गेलेत ना आमचे हे ना भाजी आणायला गेले ना आता भाजी येत नाही हेही येत नाहीत एवढा विश्वास केवढा विश्वास पण कीर्ती मालिनीचा केवढा विश्वास आमचे हे गेलेत ना नक्की यशस्वी होतील पण तेव्हापासून भ्रमनिराश व्हायची पद्धती सुरू झाली पत्नींची राजा आला काय केलं राजाने ओलांडुनी तो गिरी मोठ मोठे केला तयाचा नच शोध कोठे धुंडोनी त्याने बहु पाहिला हो धुंडोनी त्याने बहु पाहिला हो पाहोनी आस्वस्थ चिराहिला हो जवळ आला महाराज ब्राह्मण देवता मला क्षमा करा मी आपला अपराधी आहे मी माझा क्षात्र धर्म नाही पाळू शकलो मला क्षमा करा क्षत्रिय राजा सिंहासनाधीश्वर म्हणवण्याच्या योग्यतेचा मी नाही मी आपल्या पत्नीना वाघाच्या तावडीतून नाही सोडवू शकलो काय अरे क्षत्रिय राजा ना तू आणि डोळ्यात पाणी आणतोस बायकांसारखा रडतोस हट क्षत्रिय राजा आमचा राजा म्हणून तुला हाक मारली आणि तू हतबल होतोस अरे भगवान महादेवांचं तुमच्या घरामध्ये एवढी उपासना एवढी कृपा असताना राजा कुठे तुझे ते शिवदत्त खड्ग मोठे राजा कुठे तुझे ते शिवदत्त खड्ग मोठे सुधनू कुठे तुझे ते सुधनू कुठे तुझे तू निरदिव्य मोठे राजा कुठे तुझे ते शिवदत्त खड्ग मोठे अरे भगवान महादेवांनी दिलेलं तुमच्या पूर्वजांना ते खड्ग का नाही वापरलंस का नाही त्या वाघाला मारलंस महाराज मला क्षमा करा पूर्वजांनी दिलेलं पूर्वजांचं ते आहे ते मी कसं वापरू अरे भलत्या वेळी भलत्या मर्यादा पाळायच्या नसतात राजा तुला काय कळणार म्हातारपणाचा त्रास आता आमचे गात्र शिथिल झाले आमचं वय झालं तुला काय कळणार ते म्हातारपणामध्ये पती पत्नीचा आणि पत्नी पतीचा आधार असतो बाळ मुलं बाळ विचारतील याची खात्री नाही देता येत राजा नाही देता येत माझी पत्नी मला हवी आहे बाकी मला काही सांगू नकोस महाराज मला क्षमा करा हो खरंच मी आपला अपराधी आहे मला काही प्रायश्चित्त असेल तर सांगा तुला प्रायश्चित्त नाही वाटलं तू माझं राज्य सगळं देतो पण मला काहीतरी प्रायश्चित्त सांगा आपण ब्राह्मण आहात
राज्याचा राजा झालास म्हणजे काय मालक झालास काय रे? राज्य प्रजेच असत, प्रजेचा प्रतिनिधी म्हणून राजा असतो. आणि मालक झाल्यासारखा बोलतोस, मला राज्य देणारा तू कोण? मी कोणी नाही देवा, हे सर्व आहे ते महादेवांचं आहे, आपणच हे जाणून घ्या हो. आणि प्रायश्चित्त सांगा, नाही 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 अजिबात जमणार नाही, या वयात तुझं राज्य घेऊन मी करू काय? करू काय? मूर्खासी काय उत्तम ग्रंथ, तरुणासी संन्यास देणे अनुचित, जरेने व्याकुळ अत्यंत, त्याचे लग्न व्यर्थ जैसे. शिवलीलामृतातली कथा आहे, त्यात ओवी अशी आहे. तो ब्राह्मण म्हणतोय, अरे मूर्खाला उत्तम ग्रंथ देऊन काय उपयोग, तो काय करेल त्या ग्रंथाचं? रद्दी. मूर्खासी काय उत्तम ग्रंथ, तरुणासी संन्यास देणे अनुचित. किती वय तुमचं? 22. चला संन्यास घ्या. अरे संन्यास काय घ्या, मला लग्न करायचं, हे करायचं, सगळं त्याच्या काही इच्छा आकांक्षा आहेत की नाही? तरुणासी संन्यास देणे अनुचित, जरेने व्याकुळ अत्यंत, म्हणजे ज्याला म्हातारपण आलंय त्याचे लग्न व्यर्थ जैसे, त्याचं लग्न करणं व्यर्थ आहे. तुझं राज्य या वयात मी घेऊन करू काय? करू काय? तरी आपल्याकडे काही प्रायश्चित्त असेल तर सांगा. हतबल झालेला राजा, डोळ्यातून अश्रू येत आहेत. आणि जेव्हा पतीचं काही चालत नाही ना, तेव्हा पत्नी बुद्धिमत्तेनं बुद्धीच्या जोरावर निर्णय घेतात. कारण संसार सांभाळावा स्त्रियांनीच. घरामध्ये एखादी गोष्ट आणून ठेवली की त्याची बरोबर विनियोग घरामध्ये कसा करावा, याची विल्हेवाट कशी लावावी, विल्हेवाट म्हणजे चांगल्या अर्थानं, हे बायकाच ठरवू शकतात. एक साधा काशीफळ भोपळा, तांबडा भोपळा घरात आणून ठेवला, काय या भोपळ्याला कळतं त्या भोपळ्याचं काय करायचं ते? पण बायका बघा, काही बायका त्यातले बिया काढतात, त्या वाळत ठेवतात, त्या पुन्हा लाडवाला लावायला मोतीचुराच्या, त्यानंतर पुन्हा भरीत करतात भोपळ्याचं, भाजी करतात भोपळ्याची, घारगे करतात गुळ घालून. किती प्रकार, एका भोपळ्याचे पदार्थ स्त्री बुद्धिमत्तेनं इतके पदार्थ करते. नाहीतर काही ठिकाणी भोपळा घरात आणला, सकाळी पोळी भाजी, संध्याकाळी भाजी पोळी, दुसऱ्या दिवशी पोळी आणि भाजी, संध्याकाळी भाजी आणि पोळी, तिसऱ्या दिवशी पोळी बरोबर भाजी आणि संध्याकाळी भाजी बरोबर पोळी, भोपळा संपेपर्यंत हेच. पण बुद्धिमत्तेनं बघा, घरामध्ये कपडे कपाटामध्ये असे छान घड्या करून लावलेले असतात. आता काय काय बायकांची घर गबाळी असतात ते सोडा, म्हणजे असं कपाट असं उघडलं की बघावं असं वाटतं, काय लावलेत कपडे, वा वा. पण काय काय कपाटं उघडली की सगळे कपडे, हां काय हवं ते घ्या, निवडून येतलं. जय जय, काय सांगावं. कीर्तिमालिनी पुढे आली, काय निर्णय घेतलाय बघा, नीट काळजीपूर्वक ऐका. महाराज मला क्षमा करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण माझ्या पतिराजांचं काही चालत नाही ना, मी आपणास वचन देते. काय वचन देते? तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची मुलगी म्हणून मी तुमची सेवा करेन. म्हातारा चपापला, तू माझी सेवा करशील? तू करशील? नुसती बोलू नकोस, हातावर पाणी घे आणि संकल्प सोड. हातावर पाणी घेतलं, संकल्प सोड, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची मुलगी म्हणून मी तुमची सेवा करेन. राजा हे फक्त बघतोय, बोलण्याची हिम्मत झाली नाही. म्हाताऱ्या ब्राह्मणाबरोबर कीर्तिमालिनी निघाली, निघाली हे. महादेवा, मी राज्यात तोंड दाखवायचं लायकीचं राहिलेलं नाही, सतत तुमचं नाम मुखात असताना हा प्रसंग माझ्यावर का यावा? महादेवा, महादेवा, मी आई वडिलांना तोंड दाखवायच्या लायकीचा राहिला नाही.
सासू सासऱ्याने विचारलं आमची मुलगी कुठे आहे, तर त्यांना काय सांगू काय सांगू। आता मला प्राणत्याग केल्याशिवाय पर्याय नाही महादेवा। जंगलात ती वाळलेली लाकडं त्यानं गोळा केली, जिथे समान अग्निकुंड तयार केलं आणि अग्निकुंड तयार केलं, अग्नि प्रज्वलित झाला, ज्वाला भडकू लागल्या। ओम नमः शिवाय याने गर्जना केली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ऐसा धावा करो त्वरित, उडी टाकिली प्रज्वलित अग्नित, तो कुंडातून उमे सहित विश्वनाथ प्रगटो निझेलिला वरचे वरी। नमः पार्वती पते हर हर महादेव। तो कुंडातून उमे सहित विश्वनाथ प्रगटो निझेलिला वरचे वरी। त्याला बाजूला घेतला, थोडा मूर्छित अवस्थेत हा असताना कमंडलूतलं तीर्थ भगवंताने त्याच्या मुखकमलावर प्रोक्षण केलं, शिंपडलं, सावध झाला आणि पाहतो तर काय। जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरजावरा, गौरी हरा गिरजावरा। विपदा हरा शशि शेखरा, विपदा हरा शशि शेखरा, विपदा हरा शशि शेखरा, विपदा हरा शशि शेखरा। जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा। विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी विषप्राशुनी जगता, करुणा करा दिधली सुधा, करुणा करा जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा जय शंकरा जय शंकरा। नमः पार्वती पदे हर हर महादेव। अरे भद्रायो बाळ, क्षत्रिय ना तू, आमचा भक्त आहेस ना, असं आत्महत्या करणं शोभत का? हा पाप आहे क्षत्रियानं आत्महत्या करणं। मग एवढा वेळ मी आपला धावा केला तेव्हा का नाही आलात? अरे बाळ, तुझ्या माता पार्वतीचा आग्रह हिमालयातले सगळे म्हातारे जटावाले भक्त दाखवता, परीक्षा घेता, पण एखादा प्रापंचिक तरुण भक्त नुकताच विवाह झालेला दाखवा, हां, जो तुमच्या परीक्षेस पात्र ठरेल। माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता भद्रायू, नवे नवे आहेच, तुझी परीक्षा घेतली कारण तू परीक्षेला पात्र ठरशील असं मला वाटलं, म्हणून तुला काय हवं ते माग, तुला काय हवं ते माग। राजा काय म्हणला, त्या म्हातारा ब्राह्मणाची बायको त्याला पहिले मिळवून द्या,
म्हणजे आमचं खटलं. महादेव हसले. मंदस्मित ईशवदे, मंदस्मित ईशवदे राजा, मीच तो व्याघ्रही विप्र. अन गेलो गिरिजा घेऊन सत्व तुझे ते विलोकण्या क्षिप्र. राजा माझ्याकडे बघ आणि त्या म्हातारा ब्राह्मणाला आठव. म्हणजे तो म्हातारा ब्राह्मण तुम्ही होतात? होय. आणि मग ती म्हातारी? तुझी माता पार्वती भगवती लगेच प्रकट झाल्या तिथे आणि कीर्तिमालिनी घेऊन आल्या होत्या. ही कीर्तिमालिनी घेवा. कीर्तिमालिनी दिली, आनंद झाला. तुम्हा उभयतांवर मी प्रसन्न आहे राजा, तू प्रेमानं माझं नाम घेतोस म्हणून मला यावं लागलं. हा, तुझ्या माता पार्वतीचा हट्ट मी तुझ्या रूपात पूर्ण करू शकलो, तुझ्यावर माझा विश्वास आहे पूर्ण. ते ठीक आहे, पण तो वाघ कोण होता? वाघ आमचा नंदी. बघ, आमचा नंदी, आमचा बैल वाघ झाला आणि तुझ्या तावडीत नाही सापडला. नाही तर समाजातले वाघ बैल होतात, पण आमचा बैल वाघ झाला. बाहेर पडला की वाघ, घरात आला की गुब 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 गुब. जय देवी जय देवी जय माझी बायको, मी तुझा नवरा न काय तुझं ऐकू. बघा काय अनुभव आहे, काही अवस्था आहे, काय सांगावं देवा. तुम्हा उभयतांवर मी प्रसन्न आहे, काय हवं ते मागा, काय हवं ते मागा. भद्रायू म्हणाला, माझ्या माता पित्यांना दर्शन द्या, माझ्या माता पित्यांना दर्शन द्या. वा रे वा, काय मागितलं? माता पित्यांना अकाली अंधत्व आलेलं होतं, दृष्टी पण मागितली आणि दर्शनही मागितलं. महादेवांनी त्याच्या माता पित्यांना दर्शन दिलं, जन्म कृतार्थ झाला देवा. तरी अरे तुझ्याकरता काहीतरी माग. बस देवा, धन्य मी मानी ना फुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. तुझ्या नामावर माझं प्रेम राहिलंय म्हणून देवा बाकी मला काही नको, फक्त तू हवायस, तुझं नाम हवं, बाकी मला काही नको. म्हणून मूळ अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराज उपदेश करतात. महाराज तुम्हा मला उपदेश काय करतात? धन्य मी मानेऊन आपुले संचित, धन्य मी मानेऊन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नाम, राहिली से प्रीत तुझे नाम. धन्य मी मानेऊन आपुले संचित, धन्य मी मानेऊन आपुले संचित, आपुले संचित, आपुले संचित. पंढरीनाथ भगवान की जय. नमः पार्वती पदे हर हर महादेव. देवर्षि नारद महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय न विसरता कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. देश विदेशातल्या करोडो मराठी बांधवांपर्यंत कीर्तनाचा संस्कार पोहोचवण्याचं एक आगळं वेगळं व्रत आम्ही हातात धरलंय. तुमची शाब्बासकी, तुमचे अभिप्राय याच्यावरच ही कीर्तनाची संस्कारधारा अशीच पुढं अविरत सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. हे कीर्तन लाईक करा, हे कीर्तन शेअर करा, कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील वेगवेगळ्या अभिजात कीर्तनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. Thank you.
Thank you.